कोल्हापूर जिल्ह्यातील कनेरीमठ इथं राज्यातलं सर्वात मोठं भटक्या कुत्र्यांसाठीचं निवारा केंद्र उभारण्यात आलंय। सध्या या केंद्रात 70 अधिक भटकी कुत्री राहत असून या निवारा केंद्रात 400 कुत्री राहतील इतकी मोठी क्षमता आहे। ही श्वानशाळा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज आणि सिद्धगिरी मठ यांच्या संयुक्त विद्यमानानं उभारण्यात आली आहे। इथं राहणाऱ्या प्रत्येक श्वानांसाठी सुसज्ज रूमही आहे, त्याचबरोबर खाण्यासाठी श्वानचे खाद्यही तयार करण्यात आलंय। आवश्यक लसीकरण देखील या केंद्रामध्ये केलं जाणार आहे, यासाठी खास प्रशिक्षित असा कर्मचारी वर्ग आणि डॉक्टर्स उपलब्ध आहेत। नमस्ते, श्री सिद्धगिरी कनेरी मठ कनेरी इथं आपल्या इथं भटक्या श्वानांची श्वानशाळा आपण इथं उभी केलेली आहे आणि इथं एक कॅपॅसिटी भटक्या श्वानांची 400 आहे। सध्या मी त्याला 70 ते 75 श्वान आहेत आणि याचं आपण सकाळी आणि संध्याकाळी दोन टाईम आपण फीडिंग करतो आहे आणि प्रॉपर एक दोन टाईम स्वच्छता पण होते आणि पाण्याची पण व्यवस्था 24 तास त्यांच्यासाठी केलेली आहे आणि आपण यासोबत श्वानांचं भटक्या श्वानांचं लसीकरणाचे कार्यक्रम पण इथं आपण आयोजित करतो आहे। कुठली कुत्री असतात ह्याच्यामध्ये? सध्या आपल्या इथं कोल्हापूर किंवा आपल्या कनेरी किंवा कंदरगाव या आसपासच्या परिसरातली भटकी कुत्री आपले श्वान आपल्या इथं आहेत। ह्याच्यामध्ये आपण फीडिंग शेड्यूलमध्ये काय करतो आहे की बाबा भात आहे, चपात आहे, म्हणजे आपल्या अन्न क्षेत्रावरती आपण जे माणसांसाठी जे तयार करतो आहे अन्न जे आहे, म्हणजे भात आहे, चपाती आहे, दूध आहे, सकाळी दूध आणि सकाळी ताक आहे आणि संध्याकाळच्या वेळेला दूध आहे, हे असे आपण मिक्स करून त्यांना प्रत्येकाला थोडं थोडं त्यांच्या त्या वयोगटानुसार आपण त्यांना ते फीडिंग करतो आहे। आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारचं शेल्टर राज्य शासनानं उभारणं खूप गरजेचं आहे, कारण भटक्या कुत्र्यांचा समस्या किंवा रेबीजचा जो आपण घातक आजार म्हणतो आहे तसे प्रश्न जे आहेत ते ऐरण्यवर आलेले आहेत आणि पूर्ण आपण भारतभर बघायला जर गेलं तर जवळपास 1-2-3 वर्षात 50 ते 60 हजार लोकांचा रेबीजमुळे मृत्यू होतो आहे। त्यामुळं आपल्याला त्या आटोक्यात आणण्यासाठी ह्या अशा प्रकारच्या श्वानशाळा किंवा त्यांचे लसीकरणाचे कार्यक्रम राबवणं खूप गरजेचं आहे। आजपर्यंत रस्त्यावर भटकायचं मिळेल ते खायचं असा या श्वानांचा नित्यक्रम आपण पाहिला, पण आता मात्र त्यांच्या वाट्याला आलेलं हे जीवन बदललेलं आहे। दोन वेळचं जेवण, अंगावर काही जखमा असतील किंवा एखादा कुत्रा जखमी आजारी असेल तर तात्काळ त्याच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जात आहेत, त्यामुळं कालपर्यंत जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या श्वानांना आजचे दिन आलेत। एकाच वेळी या श्वानशाळेत तब्बल 400 श्वानांना राहता येणार आहे। अशा प्रकारची राज्यातील नव्हे तर देशातील पहिली शाळा असल्याचा दावा करण्यात येतोय। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।